जामखेड तालुक्यात 58,000 पैकी 54,000 जनावरांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यानं आज दिनांक 17 रोजी सकाळी जामखेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं देखील पशुधन विकास अधिकारी पंचायत समितीचे डॉ संजय राठोड यांचा सन्मान करण्यात आला असं मत तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे यांनी व्यक्त केलंय. जामखेड तालुक्यातील एकूण 9 गावांमध्ये एकूण 13 जनावरे लंपिस्किन आजाराचे आढळून आले होते. यामध्ये 13 पैकी 9 जनावरे लंपिस्किन आजारातून पूर्ण बरे झाले आहेत तर 4 जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. जामखेड तालुक्यात गाय वर्गाची एकूण संख्या लक्षात घेतली तर एकूण 58,000 इतकी आहे. शासनाकडून आतापर्यंत 11,000 जनावरांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलंय. यावेळी सरपंच हवाशेट सरनोबत मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे सनी सदाफुले गणेश पवार सोमनाथ जगताप दादासाहेब कदम संभाजी पवार गणेश गव्हाणे राहुल जगताप प्रदीप अडाले पिनू साळुंके सागर राऊत गोकुळ क्षीरसागर प्रकाश जगताप बाजीराव डोके गणेश हगवणे डॉक्टर सावता बोराटे डॉक्टर अविनाश जगताप डॉक्टर प्रल्हाद जगताप डॉक्टर हनुमंत गंगाधर आदी यावेळी उपस्थित होते. जामखेड तालुक्यामध्ये गोवर्गी पशुजन जे आहे 58,000 आहे आणि त्यापैकी आपण 54,000 लसीकरण कालपर्यंत पूर्ण केलेलं आहे. आणि हा जो आजार आहे विषाणूजन्य आजार आहे पण तो पूर्णतः बरा होतो त्याच्यामध्ये घाबरायचं काही कारण नाही आहे. आणि त्याच्या दुधामध्ये काही ते विषाणू येत नाही आणि माणसाला खाण्यासाठी एकदम सेफ आहे म्हणजे सुरक्षित आहे. काय प्रॉब्लेम होणार नाही माणसामध्ये काही त्याची लागण होत नसते. जामखेड पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर राठोड यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे. अगदी महाराष्ट्रासह काही राज्यात लंपी या आजाराने शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे तर त्या पशुधनाला बाधा झालेली तर त्या अनुषंगानं जामखेड तालुक्यात गायवर्गी 58,000 गोधन असून त्यापैकी जवळपास 54,000 जनावरांना डॉक्टर राठोड व जामखेड तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या मदतीनं 10 दिवसामध्ये त्यांनी 54,000 इतके 90% इतकं प्रमाण त्याचं त्या जनावरांना लस दिलेली आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण की शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण होतं की आपली जी दुपटी गाय असेल किंवा एखादं गोरं असेल किंवा बैल असेल एक आज या त्याची किंमत लाखाच्या घरात आहे. ते जर ह्या आजाराने जर दगावलं तर आज शेतकरी या नैसर्गिक आपत्तीची ह्यानी मेटाकुटीला आलेला आहे. त्या ह्याच्यातून हे जे नैसर्गिक संकट आलेलं होतं तर त्या ह्याच्यातून पशुवैद्यकीय दवाखाना जामखेड आणि डॉक्टर राठोड व सर्व तालुक्यातील जे खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्या सर्वांचं मी जामखेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. व त्यांनी यापुढील काळात देखील शेतकऱ्यांना त्यांच्या गोधनाला ह्या पद्धतीनेच मदत करावी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहू अशी मी या ठिकाणी त्यांना ग्वाही देतो. आणि आज जामखेड दवाखान्यामध्ये राठोड डॉक्टर साहेबांचे लिंपी ह्या आजारावर लसीकरण त्यांनी जामखेड तालुक्यामध्ये 58,000 जनावरं असताना त्यांनी 54,000 जनावरांना लसीकरण केलं खाजगी डॉक्टरांना संगती घेऊन व त्यांनी तातडीने लसीकरण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.